जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणाऱ्या भारत देशातील लोकसभेच्या निवडणुका अगदी भरात पोहोचल्या आहेत सध्या. 2014 साली नवीन मतदान करणाऱ्यांचं म्हणजे युवकांचं जे प्रमाण होतं ते जवळपास 2,40,00,000 एवढी त्यांची संख्या होती, जी 2019 म्हणजे यावर्षीच्या निवडणुकांमध्ये 4,60,00,000 म्हणजे जवळपास दुप्पट थोडेफार कमी म्हणता येईल एवढी वाढलेली आहे. आजच्या युवकांसमोर नेमके कोणते प्रश्न आहेत? पहिला प्रश्न आहे शिक्षणाचा आणि दुसरा प्रश्न शिक्षण घेतल्यानंतरच्या रोजगाराचा. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या सरकारची शिक्षणाबद्दलची जी काही धोरणं राहिली ती मात्र फार विचित्र आहेत. एक तर सरकारने सत्ता संपादन केल्यावर तात्काळ स्वायत्त विद्यापीठे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनच बंद पाडण्याचं षडयंत्र सरकारतर्फे रचण्यात आलं. विशेष म्हणजे उच्च शिक्षणाचे आणि संशोधनाचे अनेक कोर्सेस या सरकारतर्फे बंद करण्यात आले, किंवा ठराविक विषयातच तुम्ही संशोधन करावं आणि पदवी घ्यावी असा आग्रह देखील काही विद्यापीठामध्ये घेतला गेला. एकंदर पाहता शिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची अनास्था राहिलेली आहे. अगदी मंत्र्याच्याच पदवीबद्दल आणि शिक्षणाबद्दल वाद होतात तेव्हा मग यांच्या शैक्षणिक धोरणाबद्दल न बोललेलंच बरं. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे युवकांच्या दृष्टीने तो आहे बेरोजगारीचा. बेरोजगारीचा दर जो आहे हा गेल्या 42 वर्षातील सगळ्यात न्यूनतम असा दर आहे आणि यामध्ये ग्रामीण भागातील पुरुष, ग्रामीण भागातील महिला, शहरी भागातील पुरुष आणि शहरी भागातील महिला यांच्या बेरोजगारीचं जर प्रमाण जर आपण बघितलं तर 80% प्रमाणामध्ये जवळपास हे युवक जे आहेत ग्रामीण आणि शहरी भागातले हे बेरोजगार झालेले आहेत. बऱ्याचशा MNC सध्या बंद पडत आहेत. सरकार याबाबत अतिशय अजिबात त्याची काळजी न करता स्वतःचा अजेंडा मात्र राबवत आहे. CBI, RBI त्याच्याबरोबरच CAG अगदी न्यायव्यवस्थासुद्धा याच्यावर देखील आपला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे आणि अशा पद्धतीने जणू लोकशाही धोक्यात आली असं सध्याचं वातावरण आहे. आमच्या पिढीपर्यंत लोकशाही पाहायला मिळाली तर कदाचित पुढच्या काळामध्ये लोकशाही अनुभवायला मिळेल की नाही पुढच्या पिढीला हेही माहीत नाही, कारण पुढे इलेक्शन तरी होतील की नाही याबद्दल सुद्धा शंकाच आहे. आणि हे सगळे मुद्दे चर्चेत येऊ नयेत म्हणून सरकारतर्फे भावनिक मुद्द्यावर आवर्जून लक्ष दिलं जातं आहे. परधर्मद्वेष, हिंदुत्वाचं हिंसक स्वरूप, धार्मिक ध्रुवीकरण, पाकिस्तानशी युद्ध असे सर्व मुद्दे मुद्दामून चर्चेत आणले जातात आणि त्यामध्ये शिक्षण आणि बेरोजगारी, लोकशाहीचं संरक्षण आणि स्वायत्त संस्थांचं संरक्षण हे मुद्दे पूर्णपणे बाजूला सारले जात आहेत. तेव्हा माझी युवकांना विनंती आहे की त्यांनी भावनिकतेच्या मुद्द्यावर मतदान न करता भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये जे धर्मनिरपेक्ष आणि संसदीय लोकशाहीचं उद्दिष्ट नमूद केलं आहे ते संपादन करण्यासाठी, त्या धर्मनिरपेक्ष संसदीय लोकशाहीसाठी आपण मतदान करावं. नमस्कार.